कंधों से मिलते हैं कंधे, हम हिलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस। नमस्कार। देशामध्ये सध्या कामगार कायद्यांची चर्चा अतिशय जोरदारपणे सुरू आहे। संसदेमध्ये कामगार कायद्यांचं सुलभीकरण करायचं म्हणून देशातल्या सर्व कामगार कायद्यांचं रूपांतर आता 3 कायद्यांमध्ये, खरं तर 4 कायद्यांमध्ये केलेलं आहे, कारण 1 कायदा यापूर्वीच मंजूर झालेला होता। म्हणजे आता देशामध्ये जे काही कामगार कायदे असतील, मग ते राज्य पातळीचे असोत किंवा केंद्र पातळीचे असोत, आता त्यांचं रूपांतर किंवा त्यांचं वर्गीकरण करून आता 4 कामगार कायदे शिल्लक ठेवायचे असं केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते कायदे केलेले आहेत। आता त्या कायद्यांचा प्रत्यक्ष अंमल म्हणजे त्याचं नोटिफिकेशन हे काही दिवसातच निघेल। आता असे कायदे का केले, म्हणजे 4 कायदे शिल्लक ठेवून अशा प्रकारचे कामगारांच्या कायद्याचं सुलभीकरण करण्याची गरज सरकारला का वाटते, याच्याबद्दल जी कारणं किंवा समर्थनं जी सरकारकडनं दिली गेलेली आहेत ती 3 प्रकारची आहेत। ती आपण सगळ्यात पहिल्यांदा कुठची आहेत ती पाहूया। सगळ्यात पहिलं कारण असं दिलं गेलेलं आहे की कामगार कायद्यांच्या मध्ये एक प्रकारची गुंतागुंत किंवा अतिशय अनावश्यक असं जंजाळ तयार झालेलं आहे, एक जाळं तयार झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे कामगार कायदे समजणं, त्याची अंमलबजावणी करणं हे अवघड झालेलं आहे। कामगारांना तर झालंच आहे, पण उद्योगांना सुद्धा झालंय आणि सरकारी यंत्रणेला सुद्धा झालेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा असा सांगितला जातो की कामगार कायदे जे आहेत ते कामगार कायदे इतके जाचक झालेले आहेत की ज्याच्यामुळे उद्योगांना आपण अधिक गुंतवणूक करावी किंवा परदेशातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण भारतामध्ये गुंतवणूक करावी अशा प्रकारची उत्तेजना किंवा अशा प्रकारचं प्रोत्साहनच वाटत नाही आणि त्याच्यामुळे रोजगार वाढ होत नाही। त्याच्यामुळे कामगार कायदे जाचक झालेले आहेत, ते जरा सैल करणं आणि ते अधिक गुंतवणुकीला आकर्षक होतील अशा प्रकारचे करणं हे दुसरं कारण किंवा उद्दिष्ट सांगितलेलं आहे। आणि तिसरं असं सांगितलं गेलंय की असंघटित कामगार जे आहेत भारतातले, की ज्यांची संख्या एकूण कामगार संख्येमध्ये श्रमिकांमध्ये म्हणजे ही 80% सुद्धा पुढे आहे, त्यांच्यासाठी कुठल्याच कामगार कल्याणाच्या किंवा संरक्षणाच्या योजना नाहीत, त्या करायला पाहिजेत। अशी 3 कारणं ही सरकारच्या वतीनं असे कामगार कायदे करण्यामागची कारणं किंवा उद्दिष्ट म्हणून दिली गेलेली आहेत। त्याची सखोल चिकित्सा होणं आवश्यक आहे, पण ती चिकित्सा करण्यापूर्वी एक प्राथमिक मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे, तो असा की कामगार आणि मालक हे संबंध हे कुठल्याही 2 व्यापारी संबंधांप्रमाणे समान प्रकारचे संबंध नाहीत। आणि म्हणून जर कामगार कायदे या नावाचे विशेष कायदे जर नसतील, की जे कायदे कामगारांना विशेष संरक्षण देतील, मालक किंवा व्यवस्थापन यांच्याशी केवळ कामगार समान पातळीला व्यवहार करतो असं गृहित धरणार नाहीत, आणि असं गृहित न धरता कामगाराला विशेष संरक्षण देणारे, त्याची सेवा सुरक्षा, त्याची वेतन सुरक्षा, त्याला म्हातारपणे किंवा आजारपणाच्या काळामध्ये लागणारी सामाजिक सुरक्षा, म्हणजे त्याची त्या काळात सुद्धा त्याचं वेतन किंवा त्याचं उत्पन्न चालू राहावं यासाठीची, अशा प्रकारच्या योजना जर केल्या गेल्या नाहीत किंवा अशा प्रकारचा दृष्टिकोन जर ठेवला गेला नाही तर कामगारांना न्याय मिळणारच नाही। आणि म्हणून कामगार कायदे हे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले गेले पाहिजेत, अशी एक मूलभूत भूमिका आपण समजावून घेतली पाहिजे। आता ही एक चौकट पाहिल्यानंतर आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊया, तो म्हणजे खरोखरच हे कामगार कायद्यांची जंजाळ देशात निर्माण झालेला आहे का, हे जाळं झालेलं आहे का, आणि जाळं झाल्यामुळे कामगार कायद्यांची अंमलबजावणी होत नाही किंवा ते समजत नाहीत असं खरंच झालेलं आहे का। सगळ्यात पहिला आपण लक्षात घेऊ की सुलभीकरण करणं ह्याला कोणाचाच विरोध नाही, सुलभीकरण व्हायला पाहिजे, परंतु ते करण्यासाठी आणि ते करण्यापूर्वी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की देशामध्ये कामगार कायद्यांची अनेक विधता, म्हणजे अनेक प्रकारचे कामगार कायदे का आहेत, याचं कारण आपला देश हा एक खंडप्राय देश आहे। आपल्या देशामध्ये आज 28 राज्य आहेत आणि त्या प्रत्येक राज्यातील आर्थिक सामाजिक स्थिती औद्योगिक स्थिती अतिशय भिन्न आहे। काही राज्य अतिशय प्रगत आहेत, काही राज्य अतिशय मागास आहेत, काही उद्योग प्रधान आहेत, काही शेती प्रधान आहेत। अशा राज्यांमध्ये जेव्हा कामगार कायदे विकसित झाले ते एका ऐतिहासिक प्रक्रियेमध्ये झाले आहेत, आणि याचं कारण अतिशय आपल्याला स्पष्टपणे असं दिसतं की कामगार आणि औद्योगिक संबंध हा विषय केंद्र आणि राज्य यांच्या संयुक्त यादीतला विषय आहे। म्हणजे भारताची घटना आपण 1950 साली
अंमलात आणली त्या वेळपासून आजपर्यंत आणि खरं म्हणजे त्याच्या पूर्वी सुद्धा ब्रिटिशांच्या काळामध्ये कामगार आणि औद्योगिक संबंध हा केंद्र आणि राज्य यांच्या उभय यादींमधला विषय आहे. आता असा जर तो विषय असेल तर त्याच्याबद्दलचे कायदे करण्याची जबाबदारी ही फक्त केंद्राची राहत नाही, ती राज्यांची राहते. आणि प्रत्येक राज्याची आर्थिक सामाजिक औद्योगिक स्थिती ही जर भिन्न असेल तर आपापल्या राज्यातल्या कामगारांची स्थिती, त्यांच्या गरजा, त्यांच्या मागण्या, तिथल्या चळवळी, तिथल्या औद्योगिक शांततेच्या गरजा हे सर्व काही विचारात घेऊन त्या त्या राज्यांनी त्या त्या परिस्थितीप्रमाणे त्यांना योग्य वाटणारे कायदे केले आणि ते अंमलात आणले. कमी जास्त प्रमाणात असतील पण अंमलात आणले. आता यामुळे देशामध्ये कामगार कायद्यांची विविधता, अनेक विविधता ही निर्माण झालेली की ज्याला किंवा ज्याचा उपमर्द जंजाळ किंवा अनावश्यक गुंतागुंत असा केला जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की ही अनेक विविधता कशामुळे आहे हे विचारात न घेता केवळ कामगार कायद्यांची संख्या पाहून त्याला जंजाळ असं संबोधणं हे म्हणजे भारतीय घटनेतल्या मूलभूत तरतुदींचा उपमर्द केल्यासारखं आहे. इतकंच नव्हे तर ज्या राज्यांनी किंवा ज्या ज्या राज्यांनी आपापल्या श्रमिकांच्या गरजांप्रमाणे हे कायदे केले त्यांचा तो अधिकारच नाकारल्यासारखा आहे. पण तरी सुद्धा मी निश्चितपणे असं म्हणेन की हे उद्दिष्ट जे आहे, ही जी त्याची पार्श्वभूमी आहे, ही कायम ठेवून जर आपण कामगार कायद्यांमधली अनावश्यक गुंतागुंत दूर करून जर सुलभीकरण करणार असू तर त्याच्यामध्ये अयोग्य आहे असं कोणीच म्हणणार नाही. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणूक आणि रोजगार यांना अनुकूल अशा प्रकारचे कामगार कायदे असले पाहिजेत. ही अपेक्षा सध्याच्या व्यवस्थेमध्ये आवाजही म्हणता येणार नाही. किंबहुना आपण असं म्हणतो की कामगार कायदे असे असता कामा नये की कोणी गुंतवणूक करायलाच येणार नाही, ही माझ्या मते गोष्ट चुकीची म्हणता येणार नाही. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवू की कामगार कायदे सैल केले किंवा कामगार कायद्यांची अंमलबजावणीच केली नाही तर त्या ठिकाणी परदेशी किंवा देशातली गुंतवणूक खूप जास्ती येते हा एक भ्रम आहे. आपण बघा, जगाचा अनुभव बघा आणि त्याचप्रमाणे भारतातला अनुभव पहा. भारतामध्ये आपल्याला असं दिसतं की सगळ्या राज्यांमध्ये अगदी जे त्या त्या राज्यांमध्ये आहेत किंवा केंद्राने केलेले कायदे आहेत त्याची अंमलबजावणी समान प्रकारे होत नाही. म्हणजेच काही राज्यांमध्ये अत्यंत चांगली होते, काही राज्यांमध्ये अतिशय कमी किंवा जवळजवळ होतच नाही. पण जिथे कामगार कायद्यांची अंमलबजावणी चांगली होते तिथं खरं तर गुंतवणूक व्हायला नाही पाहिजे. परदेशी गुंतवणूक अशाच राज्यांमध्ये जायला पाहिजे की जिथे कामगार कायदे जवळजवळ अंमलातच येत नाहीत. पण प्रत्यक्षात दिसतं काय आपल्याला? प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतं की ज्या राज्यांमध्ये कामगार कायद्यांची अंमलबजावणी तुलनेने सगळ्यात चांगली होते, मग ती राज्य कुठली आहेत, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, दिल्ली आहे, काही प्रमाणामध्ये आंध्र प्रदेश आहे, या राज्यांमध्ये परदेशी गुंतवणूक सगळ्यात जास्त जाते की ज्या राज्यांमध्ये कामगार कायद्यांची अंमलबजावणी सर्वात तुलनेने चांगली होते. तेव्हा कामगार कायदे सैल केल्यामुळे गुंतवणूक आकर्षित होते हा भ्रम आहे. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा, राजकीय स्थैर्य, विश्वासार्ह अशा प्रकारची कायद्याची व्यवस्था, रस्ते, बंदरे, वीज, पाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुशल, कार्यक्षम आणि विश्वासार्ह असं मनुष्यबळ, हे मनुष्यबळ त्यांना गुलामासारखं किंवा अत्यंत त्यांचं तीव्र शोषण करण्यासारख्या परिस्थितीत त्यांना राबवून उपलब्ध होतं हा सुद्धा एक भ्रमच आहे. असं होत नाही. परदेशी कंपन्यांची ती अपेक्षा नसते असा जागतिक अनुभव आहे. आणि म्हणून कामगार कायदे सैल करणं आणि ते जाचक आहेत ते आहेत असं समजून त्यांचा त्यांची अंमलबजावणी ज्याच्यामुळे सैल होईल अशा प्रकारचे बदल करणं हे परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अजिबात आवश्यक मुद्दा नाही हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा की असंघटितांसाठी मोठ्या योजना करायच्या आहेत, त्याचं स्वागतच आहे. परंतु असंघटितांसाठी कामगार कल्याणाच्या किंवा श्रमिक कल्याणाच्या सामाजिक सुरक्षेच्या योजना करण्याच्या आड सध्याचे कामगार कायदे कुठेच येत नाहीत. त्याच्यासाठी नवीन कायदे, नवीन योजना आणि मुख्य म्हणजे नवीन निधीची तरतूद करावी लागेल. ती निधीची तरतूद जर सरकार करणार असेल, करत असेल किंवा करण्याचा काही आराखडा मनामध्ये असेल
तर त्याला सध्याचे कामगार कायदे कुठल्याही प्रकारे अडथळा नाहीत आणि त्याच्यामुळे हे बदल केले जात आहेत हे म्हणायला तर कुठलाच आधार नाही. तेव्हा सरकारने दिलेली ही जी तीन कारणं आहेत ही तीन कारणं ही चिकित्सेचा जर आपण मापदंड लावला तर एक क्षण सुद्धा टिकणारी नाही आणि म्हणून सरकारची ही समर्थनं ही नाकारण्यायोग्य आहेत असाच निष्कर्ष यामधून निघतो. आता आपण आपल्या पुढच्या संवादामध्ये नेमके हे बदल काय स्वरूपाचे आहेत आणि मुख्य म्हणजे भारतातले कामगार कायदे ब्रिटिश काळात बनलेले आहेत का त्याच्यानंतर बनलेले आहेत याचा थोडा ऐतिहासिक मागोवा घेऊ आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात तरतुदी काय आहे आपल्या पुढच्या संवादामध्ये. पर्वत पर है छाना कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. निकले हैं मैदान में हम जा हथेली पर लेकर अब देखो दम लेंगे हम जाके अपनी मंजिल पर. खतरों से हंस के खेलना इतनी तो हमें हिम्मत है मोड़े कलाई मौत की इतनी तो हमें ताकत है. हम सरहदों के वास्ते लोहे की एक दीवार है हम दुश्मनों के वास्ते होशियार है तैयार है. अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो.